तर गुड मॉर्निंग मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे ललित चव्हाण. आज आपण राईड करणार आहोत किल्ले सज्जनगड, किल्ले अजिंक्यतारा. खूप दिवसानंतर, एक महिन्याच्या गॅपनंतर आपण ही राईड चालू करणार आहे. आता आपल्याला थोडं उशीर झालेला आहे, आपला एक मित्र आपली वाट बघतो आहे. पटापट आपण राईडला सुरू करूया आणि तुम्हाला डायरेक्ट मी आता माझ्या एजे कॅम्पवरती भेटतो. टिल देन बाय. तर मित्रांनो, तुमचं स्वागत आहे परत एकदा. आज रायडिंगला खूपच लेट अशी सुरुवात झालेली आहे आपली. खूप उशिरा उठलो, थोडंसं पॅकिंग करायला लेट झालं, रात्री झोपायला लेट झाल्यामुळे सो सकाळी पण उठलो लेट आणि मग रायडिंग पण लेट. जस्ट मी आता पनवेल बायपासच्या क्रॉस केलेला आहे, म्हणजे खोपली रोडला आहे मी आता. कारण की डायरेक्ट आपण जर बघितलं असेल स्टार्टिंगला, घरातूनच 8:15 निघालो होतो मी आणि माझा मित्र आणि आपला सुभेदार. आज जातोय किल्ले अजिंक्यतारा आणि सज्जनगड, असे दोन किल्ले करायचा प्लॅन आहे माझा. प्रथम मला तुम्हाला पहिल्यांदा मला असं तुम्हाला सांगायचं की तुमचं मनापासून मला धन्यवाद करायचं आहे. थँक्यू, मला 500 सबस्क्रायबरपर्यंत तुम्ही मला पोचवलेत, असंच प्रेम द्या. काही चुकलं असेल, काही चुका होत असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये सजेस्ट करा, सो मला माहिती पडतं की काय चुकतं आहे, काय करायचं आहे, काय नाही ते. बाकी तुमचे आशीर्वाद, मेहनत माझी, असंच आपण राईड करत राहू. चला तर हा रस्ता थोडा एन्जॉय करा. खूप लांबचा अंतर आहे अजून, पुणे मला जवळजवळ 102 किलोमीटर दाखवत आहे. सो पुणे आणि त्याच्या पुढे 101 किलोमीटर अजून आपलं एक आहे, जवळजवळ 200 किलोमीटरचं अंतर बाकी आहे. बघूया किती वेळात पार पडते. सुभेदार पण एक महिन्यानंतर परत आज एन्जॉय करतोय राईड. सो या वर्षात पहिले किल्ले दर्शन असणारी ही राईड आहे आपली या वर्षातली. मागच्या वर्षी पण असंच मी एम केला होता, निश्चय केला होता की अरे आपण किल्ले दर्शनची राईड चालू करायची, बट सगळ्यांनाच माहिती आहे की काय झालं, सगळ्यांचे प्लॅन एकदम कोसळले या कोरोना व्हायरसमुळे. जस्ट खोपोलीमध्ये एंटर केलेलं आहे आम्ही. थोडंसं अधेमध्ये ट्रॅफिक आहे या रस्त्याला. अजून मला जर तुम्ही रूट बघितलं तर 3 तास 50 मिनटं दाखवत आहे बाईकनी, बट अजून 2 तास आपण एक्स्ट्रा पकडून चालायचं आहे. थोडंसं लंच ब्रेक होईल, मध्ये थांबणं होईल. सो मी 2 तास बफर पकडून चालतो आहे, 5 तासाचं रनिंग आहे. माझ्याबरोबर पिलियन आहे एक, त्याचं इंट्रोडक्शन मी तुम्हाला थोड्या वेळाने जेव्हा आम्ही ब्रेक घेऊ होता तेव्हा देईलच. कोण आहे आपला हा मित्र? या रस्त्याला मी मे बी दुसऱ्यांदा आलो आहे, मागे एकदा आलो होतो लोहगडला मी गेलो होतो तेव्हा 2 वर्षापूर्वी तेव्हा. सो तिथून आता आलेलो आहे. थांबूया आपण, तुम्हाला एक नजारा दाखवतो पूर्ण घाटाचा काय आहे हा खंडाळा घाट. खूप जणांनी पाहिला पण असेल, बट आता आलोच तर मी पण बोलत दाखवूया आपल्या मित्रांना खंडाळा घाटाचं दर्शन घेऊया. काय आहे घाटामध्ये, लोक थांबतात बघतात, सो बघूया. असा हा पूर्ण खंडाळा घाट आहे. आता आपण आहे ओल्ड एक्सप्रेस हायवेला, BMWGS केलेली आहे मित्रांनो. मला सांगितल्याप्रमाणे प्रशांत खोत आपला
पिलियन पार्टनर आपल्या बरोबर आहे. किल्ले दर्शन जेव्हा आम्ही स्टार्ट केलेलं तेव्हा पण हा होता पहिले. सो यालाच मी अप्रोच केलं की तुला आहे का टाईम, तो बोलला आहे, चला. सो आहे असं मस्त खंडाळा घाट पुणे एक्सप्रेस हायवे. तर आता आपण आपली रायडिंग परत सुरू करूया. ताई आपल्याला खूप फिरवत आहेत. आज दोनदा जरा मिस्टेक झाली. एका गृहस्थांनी आपल्याला प्रॉपर अपडेट दिला आणि रस्ता सांगितलेला आहे लेफ्ट हँड ड्राईव्ह, लेफ्ट हँड ड्राईव्ह. सो इंडियामध्ये पण आता लेफ्ट हँड ड्राईव्ह येते वाटतं, मे बी आलं पण असेल. सो सातारा सरळ, आपल्याला सरळ जायचा हा हायवे. खूप चांगली सिटीज आणि डेव्हलप झालेली आहे आता ही, म्हणजे नवीन नवीन कन्स्ट्रक्शन दिसतंय. फार आधी मी एकदम साताऱ्याला आलेलो, 2010-11 मे बी आलो होतो ऑफिसच्या कामासाठी. त्यानंतर आता म्हणजे खूप भारी वाटतं आहे यार. आणि रस्ते तर एकदम मक्खन आहेत, सुभेदारला पण खूप मजा येते आहे. नवीन कात्रज भोगदा म्हणजे सातारा एक्सप्रेस हायवे वरती पहिला भोगदा. मस्त असा डोंगर आहे, कुठचा डोंगर आहे काय माहिती नाही, बट व्ह्यू चांगला येतोय. आतापर्यंतचा रस्ता एकदम मस्त आपण पार केलेला आहे. आता आपण थोडंसं पेट पूजा करूया आणि पेट पूजा या टायमाला विठ्ठल कामत येते. सो प्रशांत बोलला यावेळी विठ्ठल कामतमध्ये जेऊया. सो बघूया विठ्ठल कामतमध्ये जाऊन काय आपल्याला भेटतंय अनुभव. गर्दी तर कमी आहे बट लेट्स सी. चला तर तुम्हाला फटाफट लंच टेबलवरती भेटतो. उफ, तो थोडा ब्रेक घेतलेला आहे. आता मी सातारा हायवेला विठ्ठल कामत करून हॉटेल आहे तिथे थांबलो आहे. ऑर्डर दिलेली आहे. प्रशांत खोत मागे बसलेला आहे, तर बोललो 5 मिनटं ब्लॉगिंग करूया आपण. आतापर्यंतचा रस्ता एकदम मस्त झालेला आहे, जर्नी आपली सेफ झालेली आहे. टचवूड कुठे आपण काही असे मिस्टेक नाही झालेली आहे. सो आपला सुभेदार तिथं उभा आहे पार्किंगमध्ये. प्रशांतने ऑर्डर दिलेली आहे व्हेज थाली. ती व्हेज थाली काय ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे. मजा आली खूप दिवसानंतर, जवळजवळ 1-1.5 महिन्यानंतर परत आपण राईडला बाहेर पडल्यावर रस्त्यावरती आल्यावर काहीतरी एक वेगळीच मजा आहे मित्रांनो. म्हणजे जे राईड करतात ना त्यांनाच कल्पना येते की आपण जेव्हा रस्त्यावर गाडी चालवतो सो आपण किती एन्जॉय करतो तो रस्ता. सो अशी आहे, केसं एकदम प्लेन झाले म्हणून कॅप घातली, केसं एकदम वियर्ड झालेले आहेत हेल्मेटमध्ये. खूप मजा आली मला तर.
अजून आपल्याला जर्नी करायचीच होतं, एक तासाचा रस्ता अजून आपला बाकी आहे, बघूयात किती लवकर आपल्याला जाता येतं। सर आता डायरेक्ट आपण आपल्या टेबलवरती जाऊया, काय आपल्याला ऑर्डर येते ते तुम्हाला मी दाखवतो। तर हे जेवण आलेलं आहे आपलं, त्याच्यात जिरा राईस आहे, रायता आहे, छोलेची भाजी आहे, डाल आहे, एक्स मिक्स व्हेज आहे, एक गुलाबजाम आहे। गुलाबजाम तर प्रशांत खोत खाईल, मी तर काही खात नाही, आणि रोटी आणि पापड। तर पटापट आपण जेवण करूया। खोत रातकर भाई विठ्ठल कामतमध्ये तू आणलेस, तर बघूया आता विठ्ठल कामतची चव काय। आपापलं जेवण आपापल्याने संपवायचं, तर रोटीचं स्मूथ आहे, भाजीची टेस्ट करूया, डाळ पण चांगलं आहे। टेस्ट चांगली आहे, पैसा उचल जेवून घेतो, जेवढ्यानंतर डायरेक्ट बाईकवर भेटूया। प्रशांत प्लॅनमध्ये थोडेसे चेंजेस झाले आहेत मित्रांनो आपल्या, आता सज्जनगडला न जाता किल्ले अजिंक्यतारा करणार आहोत, जो की सातारा सिटीमध्येच आहे। सो तो किल्ल्याचं डेस्टिनेशन मला दाखवत आहे 1 तास 30 मिनटं, म्हणजे आपण पोचूच एक तासामध्ये। तर विठ्ठल कामतचं जेवण मी ॲक्च्युली पहिल्यांदा जेवलो, सो पहिल्यांदा जेवलो, मस्त असं जेवण होतं, व्हेज जेवण, रोटी, भाजी, रायता, एक स्वीट होतं, छास होतं, आणि रेट पण रिझनेबल होते, 170 काहीतरी होतं पर प्लेट, सो क्वाईट इनफ। म्हणजे तसंच रोड आहे सातारा रोड, खूप मजा येते मला आणि ह्या सुभेदारला। पण तुम्ही समोरची सिनरी बघा यार, पावसाळ्यात इथे तर जबरदस्त असेल, आणि रोड तर एकदम बोलतात ना मलाई यार, मलाई। मे बी हा घाट आहे, आपल्याला हा घाट चढायचा आहे, दिसतोय, मे बी तुम्हाला दिसत असेल की नाही माहिती नाही, तो घाट आहे, मे बी घाट आहे सेक्शन, गुगल ताईंना विचारूया, गुगल ताई घाटच आहे मे बी। चला तर मग फटाफट घाटात जाऊया। अशी सिटी दिसते इथून, हा टोक आहे घाटाचा। हवा लागते यार, मस्त जबरदस्त। घाट आता उतरतोय आपण, पण सर्वीकडे असं हिरवं हिरवं दिसतंय थोडं, डोंगर आहे। डेस्टिनेशन आमचं अजिंक्य तारा अजून 25 मिनटावरती दाखवत आहे, थोडंसं मी स्पीड कमी केलं आहे, कारण की सुभेदारला आहे ना मी कधीच एवढ्या स्पीडला पळवलं नव्हतं। मी आजपर्यंत जेवढ्या पण रोड ट्रिप केलेल्या आहेत, त्यातल्या ह्या रोड ट्रिपमध्ये सुभेदारला पूर्णच्या पूर्ण आज पळवलेलं आहे, म्हणजे 110-120 टच केलं होतं। मीटर बंद आहे, बट मॅपमध्ये जो दिसतो ना त्याच्यामध्ये 110 एकदा होतं, आणि एकदा 118 का 119 असं होतं।
पुण्याच्या रोडला तर आलो आहे आम्ही, बट इथे हॉटेल्स शोधतोय. तर हॉटेलसाठी काका इथं राहण्याची सोय आहे का कुठे हॉटेल? हां तर काकांनी आपल्याला सांगितलेलं आहे, इथून पुढे एक आहे हॉटेल आणि त्या हॉटेलच्या इथूनच किल्ल्याला जायचा रस्ता आहे. सो जास्त वेळ नाही काढणार आहे, फक्त कपडे चेंज करणार आहे, थोडंसं फ्रेश होऊन पटकन निघणार आहे. इथे एक आम्हाला ओयो हॉटेल भेटलंय, तिथे विचारून यायला सांगतो प्रशांतला, मग बघूया काय रेट्स आहेत.